गुड मॉर्निंग आणि आज आहे माझं वर्क फ्रॉम ऑफिस. तर वर्क फ्रॉम ऑफिसचं माझं रुटीन जे असतं म्हणजे सुज्ञाच्या टिफिनचं, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिलं तर माझं किचन जे आहे ते मी रात्री स्वच्छ करूनच झोपते. सकाळी मी जवळपास 6 वाजता उठते आणि नंतर पहिलं तर पाणी तापत ठेवते, कारण ऑब्व्हियसली आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि तसंही पावसाळ्याचे दिवस असो किंवा नसो आम्ही 12 महिने पाणी जे आहे ते उकळून जे आपण गार करतो म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर जे आपण ठेवतो तेच आम्ही पाणी पितो किंवा मडक्यातलं पाणी पितो. ते जे गरम केलेलं जे पाणी आहे ते थोडं कोमट झाल्यानंतर आम्ही मडक्यामध्ये ओतून ठेवतो आणि मग त्याच्यातलं पाणी पितो. तर इथे मी ना रात्री झोपण्याआधी बटाटे कुकरला लावून घेतलेले होते, कारण सकाळी ते बटाटे उकडणार कधी, ते थंड कधी होणार, आपण ते पील ऑफ कधी करणार, म्हणजे त्याची सालं काढून कधी त्याचे बटाट्याची भाजी किंवा पराठे बनवणार, त्यात खूप टाईम वेस्ट होतो. आणि मला कसं वर्क फ्रॉम ऑफिस असतं तेव्हा जरा लवकर उठून सुज्ञाचा डबा म्हणून माझा डबा आणि सुज्ञाचा डबा मी एकच बनवते. मी काही वेगवेगळे जिन्नस नाही बनवत बसत. आणि बनवल्यानंतर मग प्रॉपरली माझी तयारी करून तिची तयारी इन सेन्स फक्त टिफिनची तयारी मी करते आणि मग ऑफिसला जायचं असतं. तर इथे जे बटाटे आहेत ते सोलून घेतलेले आहेत, त्याची वरचे जी सालं आहेत ती काढलेली आहे उकडल्या बटाट्यांची. हे जवळपास मला वाटतं 5 ते 6 बटाटे होते आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते तापलेलं आहे, तो टोप मी त्याच्या जागेवर ठेवलेला आहे. तर असे जवळपास 2 ते 3 टोप आमचे होतात, हे मोठे मोठे टोप जे आहेत ते दिवसभरामध्ये. तर इथे चहा मी ठेवलेला आहे. पहिला तर चहा मला लागतो म्हणजे आंघोळ केल्यानंतर ऑब्व्हियसली मी पिते, पण मी करून ठेवते आणि नंतर परत हवं तर एकदा गरम मात्र मी करते, कारण मला थंड चहा तर मी नाही पिऊ शकत. कारण कसं आहे, चहाची मी बोलणार नाही की तलफ आहे मला, पण एक चहा तरी सकाळचा लागतो नाही तर माझं डोकं खूप दुखायला लागतं. तर इथे दुसऱ्या साईडला मी सुज्ञाला टिफिनसाठी मकेही देणार आहे. मके टिफिनमध्ये ती घेऊन जाईल किंवा सकाळी उठल्यावरती खाऊन जाईल, कारण सकाळी उठल्यावर तिचं 9ची शाळा असते आणि ती जेव्हा सकाळी 8 वाजता उठते शाळेत जाण्यासाठी रेडी होण्यासाठी, तर तिला हेवी ब्रेकफास्ट नाही जात. माहिती आहे मला की हेवी ब्रेकफास्ट करूनच जायचं असतं, पण तिला समभाव ती नाही, म्हणजे तिला सवयच नाही किंवा तिला आवडच नाही की असं एकदम पोट भरून खाऊन जायचं. तिचा नाश्ता जो आहे तो हलका फुलकाच असतो, उपमा पोहे किंवा इडली अप्पे घावणे हे जे प्रकार आहेत ना, किंवा हे कॉर्न हेच ती खाते मोस्टली. पण हां, तिचं एक आहे की ती हेल्दी फूडच खाऊन जाते. जरी काही खाऊन जायचं नसेल ना तर दूध पिणार कधीतरी थोडंसं वगैरे असं, पण तिचं असं म्हणजे असं बाहेरचं काही सकाळी सकाळी ती नाही खात, किंवा एक ॲपलच खाऊन जाईल असं असतं तिचं. तर इथे मी जे आहे चहा ठेवलेली आहे. चहामध्ये आलं मी आवर्जून टाकते, घरी असलं तर ऑब्व्हियसली फ्रीजमध्ये. तर इथे मी नंतर पीठ मळायला घेतलं चपातीसाठी. पहिलं मी ठरवलेलं की आपण सुज्ञाला चपातीमध्ये आपली पिवळी बटाट्याची जी भाजी असतो ती जी आपली वडापावच्या आतमध्ये असते म्हणजे वड्याच्या, तर ती देऊया रोल करून. ती खाते आवडीने, त्यात चीज टाकलं किंवा असं बटरने चपाती हिकली तर ती खाते आवडीने. पण नंतर मग सुहास येऊन बोलले की तू पराठे बनवतेस का, तर मला क्लिक झालं की अरे मी पराठेही बनवू शकते. मला ॲक्च्युली पराठे बनवायला नाही येत खरं सांगायचं तर, तुला मी प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेलच पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आणि सकाळी सकाळी कसं होतं, कधीकधी आपल्याला ना खूप घाई असते, मोस्टली लेडीज बरोबर असं होतं, आणि अचानक समजतं की अरे यार तेलाच्या कॅनमध्ये किंवा तेलाच्या बॉटलमध्ये तेलच नाही आहे. तर सकाळी सकाळी ती एक धावपळ झाली माझी की तेलाची पिशवी फोडा, ते तेल त्या बॉटलमध्ये घाला. तर तेवढे 5-10 मिनटं असं आपले मागे पुढे होतात, कारण कसं असतं वर्किंग वुमनचं आहे ना सगळं घड्याळाच्या काट्यावर असतं, म्हणजे एवढ्या वासाची ट्रेन पकडायची किंवा एवढ्या वासाच आपली बस येणार असते, त्याप्रमाणे आपण मोजून मापून उठतो किंवा आपली जी कामं आहेत ती करतो. तर त्याच्यामध्ये एक ॲडिशनल काम जर आलं तर आपलं पूर्ण जे वेळापत्रक म्हणू शकतो ऑफिसला जाईपर्यंतचं ते हलतं. म्हणजे 5-10 मिनटं जरी इकडचं तिकडे झालं तरी आपली ट्रेन सुटू शकते, बस सुटू शकते, असं होऊ शकतं. तर इथे मी चपात्यांचं पीठ मळलेलं आहे, चपात्या मला ऑफिसला न्यायला आणि पराठे सुज्ञाला टिफिनला. तर पीठ जे मळण्याची पद्धत आहे उत्तम चपात्या करण्यासाठी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे, ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या चॅनलमध्ये एक मागे जाऊन तुम्ही पाहू शकता.
तर इथे मी कढई काढलेली आहे, मला पिवळ्या बटाट्याची भाजी बनवायची होती पराठ्यांसाठी म्हणून. तर कढईमध्ये मी तेल घातलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, माझी आलं लसूण पेस्ट ही संपलेली होती. पण ह्याच्यामध्ये मला एक फायदा झाला की आपण बाजारातली जी आलं लसूण पेस्ट आणतो ना त्याची चव आणि आपण ऑन द स्पॉट किसून जे आलं लसूण घालतो आपल्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थांमध्ये, कालवणामध्ये किंवा रस्सा भाज्यांमध्ये, तर त्याची चव जी आहे ना ती निराळीच येते. म्हणजे जे फ्रेश आलं लसूणची पेस्ट असते त्याच्यामधली चव. तर इथे मी तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये मी घातलेली आहे मोहरी, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि हळद, मीठ, हेच मी जिन्नस जे आहेत ते वापरलेले आहेत. आणि जे बटाटे आहेत त्याचे चौकोनी जे फोडी फोडी करून घेतलेले आहेत आणि त्या या पूर्ण पहिली फोडणी पूर्ण खमंग आणि हिंगही मी घातलेलं आहे. तर इथे आहे ना, मी खमंग फोडणी केलेली आहे आणि त्यानंतर मी माझे बटाटे जे आहेत उकडलेले ते त्याच्यामध्ये त्या फोडणीमध्ये फक्त मी परतून घेतलेले आहेत, कारण ऑलरेडी आपली बटाटे जी आहेत ती उकडलेली आहेत. एक्स्ट्रा असं काही शिजवायची गरज नाही आहे, फक्त फोडणी जी आहे ती मस्तपैकी मला वाटतं की लागली पाहिजे म्हणून मी फोडणी जरा जास्त तडका हे केला. आणि कांद्याचा वापर मी करत नाही आहे इथे, कारण ते पराठ्यामध्ये ते कांदा एवढा चांगला मला नाही लागत म्हणून. आणि इकडे आहे ना, मला पराठे तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही स्मॅशरही वापरू शकता स्मॅश करायला पटेटो, नाहीतर आपलं जे आपलं स्पून आपण जे वापरतो भाजी करण्यासाठी त्यानेही आपण प्रेस करून ते बटाटे आपण स्मॅश करू शकतो. तर इथे मी थोडं तसंच केलं, जो चमचा माझ्या हातात होता ना त्यानेच मी थोडंसं असं स्मॅश करत गेली. आणि ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे ना की ही भाजी तुम्ही पॅटीसच्या आपण बनवतो ना ब्रेडच्यामध्ये, ब्रेड त्रिकोणी असं कट करून नंतर बेसनामध्ये घोळवून आपण जे तळतो त्याच्यासाठीही वापरू शकता. असंच चपाती भाजी खाऊ शकता किंवा रोल्स बनवू शकता किंवा जसं मी आत्ता बनवते तसे पराठेही बनवू शकता. भरपूर काही म्हणजे भरपूर प्रकार होऊ शकतात त्याचे. ह्याच भाजीचे जवळपास 3 ते 4 जिन्नस मी आत्ता तुम्हाला सांगितले, तर आपण असं भरपूर काही करू शकतो. पण ही भाजी आहे ना परफेक्ट जमली पाहिजे हां, म्हणजे तुम्हाला असं फील येईल की मी अरे मी वडापाव तर वडाच खातो आहे घरी बसून. तर माझी भाजी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मी पराठे बनवायला पहिली तर चपात्या बनवून घेतल्या जेवढ्या मला हव्या होत्या तेवढ्या, 5 चपात्या. आणि त्यानंतर मग मी हा पराठा बनवला. तर पराठा बनवण्यासाठी मी काय करते, एक चपाती आहे ना चपाती ती लाटून घेते आणि त्याच्यानंतर मी ती भाजी ठेवून, मोस्टली तरी मला वाटतं सगळेजण असाच बनवत असतील पण मी आहे ना मला समोह पराठा जो आहे ना ते ठीक म्हणजे नाही जमत इतकासा. माझे ते 2 चपात्या मी करून मध्ये जी भाजी त्याच्यामध्ये घालते तर ते समोह कधी कधी ना बाहेरच येते भाजी ती जेव्हा मी लाटते तेव्हा. तर इथे माझी भाजी मी रेडी करून घेतली. कोथिंबीर एक प्रकार जो आहे तो कोथिंबीर जर जास्त टाकला तुम्ही या भाजीमध्ये तर खूप छान सुगंध फ्लेवर आपण म्हणतो ना येईल. मी ह्याच्यामध्ये कमीच टाकला आहे. तर इथे झालेलं आहे आपली भाजी. जसं मी सांगितलं की कोथिंबीर जास्त असेल तर खूप मजा येते पण मी कमी टाकते कारण सुज्ञाला ते तोंडामध्ये आलेली आवडत नाही, त्यामुळे मी ते ना एका वाढग्यामध्ये ती भाजी जी आहे ती पूर्ण काढून घेतली, कारण मला त्या भाजीचा वापर ऑब्व्हियसली करायचा होता पराठ्यासाठी म्हणून. तुम्हाला हसू येईल माझी जी पराठे बनवण्याची पद्धत आहे ना ती बघून, कारण कधी कधी ना ते 1-2 चपात्या एकमेकांना चिटकतच नाही, ती मधूनच ती भाजी बाहेर येते. तर मलाच माझं खूप हसू येतं असं झालं की अरे मला अजून पराठे नीटसे बनवायला नाही जमलेत. मी भाजी वगैरे त्यातल्या आतमधलं स्टफिंग वगैरे चांगलं बनवू शकते पण पराठे बनवायला जाताना काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर भाजी झालेली आहे आणि त्यानंतर मग मी पहिलं तर माझ्या चपात्या बनवून घेते, माझ्या ज्या टिफिनला न्यायच्या असतात त्या, आणि त्यानंतर माझ्या सुज्ञाच्या चपात्या ज्या आहेत किंवा सुज्ञाचा जो टिफिन आहे तो बनवायला मी स्टार्ट करते. इथे मी पहिलं तर माझ्या चपात्या लाटून घेते. मला आठवतं की जेव्हा माझं लग्न झालं होतं ना तेव्हा मला यायचंही नाही चपात्या बनवायला, काही पीठ मळायलाही मला यायचं नाही. पण हळूहळू जसं मी इथे आले, माझ्या सासूबाई, माझी ननंद, ह्या लोकांनी मला म्हणजे त्यांना खूप छान स्वयंपाक जमतो
ह्या लोकांनी मला स्वयंपाक जो आहे ना तो खूप छान पद्धतीने शिकवला. मी म्हणेन किंवा त्या करत असताना मी बघत गेली की काय काय जिन्नस कसे कसे टाकायचे, कशी भाजी चिरायची, कुठली पद्धत किंवा हे वाटण कसं बनवायचं, हे मी सगळं इथेच म्हणजे सासरीच माझ्या येऊन शिकलेली आहे. तर इथे मी एक चपाती लाकडी घेतली, त्याच्यावर मी बटाट्याची भाजी पसरवली लिटरली, आणि दुसरी चपाती जी मी ऑलरेडी लाटून ठेवलेली होती ती त्याच्यावर घातली, आणि त्याच्यानंतर हे लाटणं फिरवलं. तर मला वाटतं ते लाटण्याला मी जास्त जोरात दाबल्यामुळे ना ती चपाती खाली चिकटून गेली त्या पोळपाटाला, पण समाव ती जास्त चिकटली नव्हती, हाताने निघेल एवढी चिकटलेली. इथे मी बारीक फ्लेमवरतीच पराठा करायला पाहिजे होता खरं तर मला असं वाटतं, पण ठीक आहे. कसं मी नाही बनवत असं सहसा पराठे वगैरे, पण चला लेकीसाठी एवढं तर एवढं पण ट्राय करून बघूया. तर इथे माझा पराठ्याचा क्लोजअप लुक जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी दुसरा पराठा, मी फक्त दोनच पराठे बनवले तिच्यासाठी टिफिनला. तर इथे मी दुसऱ्या पराठ्यासाठीची तयारी करत होती, म्हणजे एक चपाती मी बघू शकता मी लाटून ठेवली, आणि दुसरी चपाती ज्याच्यावर बटाट्याची भाजी पसरवायची होती ना ती भाजी मी लाटत होती, सॉरी चपाती मी लाटत होती. इकडे हा बघा माझ्या पराठ्याचा क्लोजअप लुक कसा वाटतो आहे. दिसायला तरी बरा वाटतो आहे, खायलाही छान होता, कारण सुटल्याने माझा टिफिन आहे ना एकदम चकाचक करून आणलेला होता, एकदम साफ होता तिचा टिफिन. त्याच्यावरूनच मला समजलं की टिफिन एकदम छान झाला होता. मी ॲक्च्युली खाऊन नाही बघितला, फक्त भाजीला मीठ लागलं आहे की नाही तेवढं मात्र मी चाखून बघितलं. कारण तर इथे माझे दोन्ही पराठे झालेले आहेत आणि मी माझ्या वाटी चपात्याही बनवून झालेली आहे. तर त्याच्यानंतर मी माझी स्वतःची तयारी करायला घेते चपाती वगैरे सगळं बनवून झाल्यानंतर. तर आम्ही इथे आलो होतो मूर्ती बघण्यासाठी. आता जो नवरात्र उत्सव येतो आहे आपला, त्यासाठी आम्ही दरवर्षी घटस्थापना करतो, म्हणजे सुहास आणि आई या दोघांचाही 9 दिवसाचा उपवास असतो नवरात्रीचा. तर आम्ही यावर्षी ठरवले आहे की देवीची सुंदर अशी मूर्ती जी आहे ती आपल्या घरी छोटी का होईना पण बसवायची. तर त्याचेही व्लॉग येत राहतील आपल्या चॅनलवरती, नवरात्रीचे व्लॉग, तर ते बघायला तुम्ही नक्की विसरू नका. आणि बघ आम्ही कोणती मूर्ती घेणार आहे, कुठली घेतली आहे, बुक केलेली आहे, ते सरप्राईज असणार आहे. तर नक्की आमचा व्हिडिओ जो आहे तो बघत राहा. आय होप तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ, आणि असंच फ्रेम करत राहा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना.